आमदार रोहित दादा पवार फॅन क्लबच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी माननीय अंकुशराव शिवाजीराव मंडले यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। सांगली जिल्ह्यात 1000 वर कोरोनाचे बळी, तर एकूण बाधितांची संख्या 27000 घरात। सांगली जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1000 वर पोहोचलेली आहे। आजवर एकूण 1004 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। गेल्या 3 दिवसात 111 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे। सांगली जिल्ह्याचा मृत्यू दर भारतात 1 नंबरला आहेच, पण तो जगातही सर्वाधिक आहे। 3.7 इतका सांगलीचा जिल्ह्याचा मृत्यू दर आहे। गेल्या 6 महिन्यात तब्बल 1000 वर लोकांचा कोरोनाने बळी घेतल्याने लोकांच्या भीतीचे वातावरण आहे। सांगली जिल्ह्यात एकूण 26,689 कोरोनाबाधित रुग्ण आहेत। त्यातले 16,119 कोरोनामुक्त झाले असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,486 इतकी आहे। सांगली जिल्ह्यात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढतो आहे। गेल्या 3 दिवसात तब्बल 2,642 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। त्रास सापडलेल्या रुग्णांची संख्या 1,028 इतकी आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड प्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा।